आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभुदीपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपर फास्ट। सुरुवातीस नजर टाकूया ठळक बातम्यांवर। परभणी जिल्ह्यात आज 821 नवे रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू। खासदार राजीव सातव यांच्या स्वास्थ्यासाठी परभणीत अभिषेक। कोविड रुग्ण व नातेवाईकांसाठी शिवसेनेकडून जेवणाची व्यवस्था। उद्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण होणार नाही, मनपाची माहिती। आणि परभणी शहर व परिसरात सायंकाळी जोरदार पावसाची हजेरी। आता पाहूया बातम्या विस्तारानं। परभणी जिल्ह्यात आज दिनांक 2 मे रोजी नव्यानं 821 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत। त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची संख्या 38,256 इतकी झाली आहे। त्यापैकी 29,013 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजपर्यंत जिल्ह्यात 917 रुग्ण दगावले आहेत तर सध्या 8,326 रुग्ण उपचाराधीन आहेत। दिवसभरात 821 रुग्ण आढळून आले तर 512 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। आज 9 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR द्वारे 606 तर रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 215 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 2 मे रोजी नव्यानं 518 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत। त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची संख्या 81,284 इतकी झाली आहे। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR द्वारे 444 आणि रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 74 रुग्ण आढळून आले आहेत। आज दिवसभरात 1,202 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। आजपर्यंत 69,954 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 9,468 रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 214 रुग्णांची प्रकृती अति गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यात आज दिनांक 2 मे रोजी नव्यानं 249 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। त्यापैकी 13 रुग्ण हे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे आढळून आलेत तर 236 रुग्ण हे RT-PCR द्वारे आढळून आले आहेत। आज दिवसभरात 251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात 13,187 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11,609 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 1,335 रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 493 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे। श्री हरी होलसेल साडी डेपो अँड मेन्सवेअर, परभणीचे महावस्त्र दालन, खास लग्न बस्त्याचे माहेर घर, तोष्णेवाल कॉम्प्लेक्स, जागृती मंगल कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती। खासदार राजीव सातव यांची प्रकृती ठीक व्हावी व पुन्हा जनसेवेत हजर व्हावेत यासाठी परभणीत आज प्रदेश काँग्रेसचे सचिव बाळासाहेब देशमुख यांनी शहरातल्या देशमुख गल्लीतील मोठा मारुती देवस्थानाला अभिषेक व 101 नारळ फोडून दिवसभर महामृत्युंजय जप केला आहे। याप्रसंगी अरविंद देशमुख, दिलीप नगरसाळे, RS देशमुख, संतोष देशमुख यांच्यासह देशमुख गल्ली मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। खासदार संसदरत्न माननीय राजीवभाऊ सातव यांची कोरोनामध्ये मध्यंतरी परिस्थिती अत्यंत तब्येत बिघडली, अत्यंत गंभीर झाली होती। आम्ही सर्व चिंतेत होतो, महाराष्ट्र काय संपूर्ण देश चिंतेत होता आणि यामुळे आम्हाला एक घोर लागला होता, झोप येत नव्हती। आम्ही हा निर्णय घेतला की आता देवाला साकडं घालावं, जनतेनं, महाराष्ट्रातली तमाम जनतेनं, कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या परीनं देवाला साकडं घातलं। त्यामुळं आम्ही परभणी जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि जनतेच्या वतीनं परभणीचं एक मानाचं स्थान मोठा मारुती जे दैवत आहे त्या दैवताला साकडं घातलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा कमी व्हावा यासाठी परभणीच्या ओम मित्रमंडळाच्या वतीनं आज शिवाजी चौक परिसरातील रामसिंग मेडिकल हॉल इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मित्रमंडळाचे रामदेव ओझा, रितेश जैन, लखन परदेशी, महेश दाड, कन्हैया भंडारी, नयना गुप्ता, अरुण पवार, आनंद पोटे, शैलेश टाकरस, अभिषेक ननवरे, पवन शर्मा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात झालेल्या या शिबिरात तब्बल 100 रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे।
पाथरी तालुक्यातील किन्नोळा येथील एका 22 वर्षीय महिलेला क्षुल्लक कारणावरून तिघा जणांनी मिळून बेल्टने जबर मारहाण करत जखमी केल्याची घटना 1 मे रोजी किन्नोळा शिवारातील आखाड्यावर घडली आहे. या प्रकरणी सदर पीडित महिलेच्या तक्रारीवरून पाथरी पोलिसात या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14. परभणी शहरातील कोविड सेंटरवर रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी शिवसेनेच्या वतीनं दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कोरोनाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढते. कोरोना रुग्णांसाठी शासनाच्या वतीनं दोन्ही वेळच्या भोजन व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली, परंतु ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्या नातेवाईकांसाठी सध्या सर्वत्र हॉटेल्स बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्या वतीनं ही सुविधा पुरवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविडची लस कोविशिल्ड उपलब्ध झाली आहे. उद्या दिनांक 3 मे रोजी परभणी शहर महानगरपालिकेच्या जायकवाडी, खानापूर, इनायतनगर व खंडोबा बाजार या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या व अपॉइंटमेंट भेटलेल्या लाभार्थ्यांनाच ही लस देण्यात येईल. ऑनलाईन नोंदणी व अपॉइंटमेंट नसलेल्यांना लस दिली जाणार नाही याची माहिती घ्यावी. तसंच 45 वर्षावरील नागरिकांसाठी शासनाकडून लस उपलब्ध झालेली नाही तरी 45 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये, त्यांना लस मिळणार नाही अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांनी दिली आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी इथं रामेश्वर सोमेश्वर मंदिर सभागृहात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून लोकराज्य मित्रमंडळाच्या वतीनं ओंकार चौधरी यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात 32 युवकांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला आहे. या शिबिराच्या कार्यक्रमाला जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर विद्या चौधरी, पंडित गोलप, आनंद चौधरी, संगेकर आप्पा, तानाजी चौधरी, ओंकार चौधरी, शेख वसीम, प्रकाश चौधरी, वामन शिंपले, रामेश्वर चौधरी, विलास चौधरी, रोहित चौधरी, पवन चौधरी आदींची उपस्थिती होती. गंगाखेड येथील कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात जनरेटर कार्यान्वित करण्यात आला आहे. नगर परिषद आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत जनरेटर सेवा युद्धपातळीवर सुरू केल्यामुळं रुग्णांनी समाधान व्यक्त केलं आहे. या ठिकाणी जनरेटर सुरू व्हावं यासाठी पाठपुरावा करणारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी याबाबत प्रशासनाचे आभार मानले आहेत. गंगाखेडच्या कस्तुरबा गांधी कोविड रुग्णालयात 1000 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या इथं 70 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तांत्रिक बिघाड होऊन वायरिंग जळाल्यामुळं येथील विद्युत पुरवठा 2 दिवस खंडित झाला होता. याबाबत गोविंद यादव यांनी पालकमंत्री नवाब मलिक, आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक मुगळीकर यांच्याकडे मागणी केली होती. परभणी शहर व परिसरात आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. शहर व परिसरात सायंकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत हा पाऊस सुरूच होता. परभणी शहरासह परिसरात आज 2 मे रोजी सायंकाळी 6:30 सुमारास वादळी वारा विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर शहरातल्या जुना पेडगाव रस्त्यावरील प्रभावती नगरात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली, त्यामुळे झाडानं पेट घेतला, परंतु पावसानं आग विझली. अग्निशामक दलाच्या बंबानं घटनास्थळी तात्काळ धाव घेत या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक बातम्यांवर. परभणी जिल्ह्यात आज 821 नवे रुग्ण आढळले तर 9 रुग्णांचा मृत्यू. खासदार राजीव सातव यांच्या स्वास्थ्यासाठी परभणीत अभिषेक. कोविड रुग्ण व नातेवाईकांसाठी शिवसेनेकडून जेवणाची व्यवस्था. उद्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण होणार नाही मनपाची माहिती. आणि परभणी शहर व परिसरात सायंकाळी जोरदार पावसाची हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.